म्हणजे 2.5 वर्ष जे नुकसान महाविकास आघाडीतून झालं, आज तेच नेते उद्धव ठाकरे जातात जालन्याला, शरद पवार जालन्याला जातात. अरे तुमच्या काळात तुम्ही काय केलंय? कर्तृत्व शून्य असणारी मुख्यमंत्री होते, शरद पवार होते. आज तुमची आता लखतरं टाकली जातील मेशीवर. पण माझी ती जरंगे पाटील एवढीच विनंती आहे की मला वाटतं फार तानू नये की आपण इतक्या वर्ष सत्तेत राहिलात, जाणते राजा म्हणून राज्यभर फिरत राहिलात, पण कधी मराठा समाज आरक्षणासाठी कधी प्रयत्न केले जावं ऐकवत नाही कधी. साहेब, जरंगे पाटलांनी सरसकट मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी केलेली आहे, त्यांची ही नवीन मागणी आहे की त्यांच्या पहिल्या मागणीमध्ये जो काही कुणबीच्या लोकांना समाज कुणबीचे दाखले द्या अशा प्रकारची मागणी सुरू केली होती. आणि कालच माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात शास्त्र धोरण स्पष्ट केलेलं आहे. कारण शेवटी हैदराबाद स्टेटमध्ये पहिल्या पसतं निजाम स्टेटमध्ये ती गावं सगळी होती मराठवाड्यात. आता काही लोकांच्या कुणबीच्या त्यात काही नोंदी सापडत आहेत आणि म्हणून अतिरिक्त मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. आपण आता हैदराबादला जाऊन ते सगळे दाखले पुरावे आपण गोळा करतोय, पण जे आता पुरावे उपलब्ध आहेत त्यांच्याकडे, तर त्यांना आपण त्या कुणबीचे दाखले देण्यासंदर्भात राज्य सरकारनं आता त्याचं पाऊल उचललं आहे. हीच मूळ मागणी होती जिरंगे पाटलांची पहिल्यापासून. असं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला आपला धक्का लावता येणार नाही ही पहिल्यापासून भूमिका आहे, काय नवीन भूमिका नाही आहे. आणि त्यामुळे ही जी भूमिका आहे आपली, की त्या आम्ही ते जिरंगे पाटलांना आवाहन केलं होतं आणि आता कुणबीचे आपण दाखले द्यायला सुरुवात केल्यामुळे आता त्यांची जी प्रमुख मागणी आपण पूर्ण केली होती. आता मूळ मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात जी कार्यवाही दुर्दैवाने मागच्या 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये जे आमच्या सरकारमध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत आरक्षण टिकलं, त्या 2.5 वर्षात सरकारने हलवलं सगळे. आणि आज 30 लोकं पुन्हा जाऊन तिथे वेगळे भाषण करतायत. मला वाटतं सरकारची भूमिका त्यावेळी सुद्धा अतिशय स्पष्ट होती आणि आताही मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतीमध्ये आम्ही कटिबद्ध आहोत, वचनबद्ध आहोत, ही भूमिका आमची आजही काय नाही. साहेब, राज्यात अनेक ठिकाणी मराठा युवक आत्महत्या करत आहेत, याकडे कसं बघताय? नाही, माझी खरं म्हणजे आमच्या सगळ्या मराठी बांधवांना माझीच विनंती आहे, पहिल्यांदा एक सकारात्मक निर्णय झाला. आज जर आपण पाहिलं की केवळ फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना जो निर्णय झाला त्यावेळी सारथी संस्था सुरू करताना, आज समाजाची जवळजवळ 22-25 मुलं आमची मुलं पहिल्यांदा आय पी एस झाली, आयएसला जाऊ शकली, आयआरएसला जाऊ शकली. आज 3,500-4,000 मुलांना आपण नोकरीमध्ये थेट आपण सरळ भरतीनं आपण त्यांना सरकारचे आदेश दिले आपण, कधी मिळाले नसते ते. या उलट त्यापुढे जाऊन आज जी मुलं पी एच डी करता एनरोल झाले त्यांना आता आपण शिष्यवृत्ती द्यायला सुरुवात केली. ओबीसीच्या बरोबरीनं क्रिमी लेअरचे जी काही आपण व्याख्या निश्चित केली त्याप्रमाणे फीचा पडदा द्यायला सुरुवात केली आपण. ते कधी यापूर्वी कधी घडलं नव्हतं. मला वाटतं काहीतरी गैरसमज करून त्यांनी जो काही किंवा त्यांचा कुठेतरी गैरसमज करत असेल तर माझी त्यांना एवढीच विनंती आहे की तो काढून टाकला पाहिजे. उलट या उलट सरकारनं जी धोरणं मागच्या सरकारमध्ये म्हणजे देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी जो त्याच्यामध्ये सकारात्मक निर्णय करून आरक्षणाची लढाई चालू राहील, कारण त्या न्यायालयाच्या लढाई आहेत. मागास आयोग नेमून आपण गायकवाड समितीचा अहवाल नेमून आपण आरक्षण देण्याबाबतीतला माननीय उच्च न्यायालयामध्ये आणि माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये ते टिकवण्यात आपल्याला यशही मिळालं होतं. दुर्दैवाने 2.5 वर्षामध्ये जी राज झाली सगळी सरकारच्या प्रयत्नाच्यावर जे पाणी फिरलं गेलं त्याच्यामुळे हे जे प्रचंड नुकसान समाजात झालेलं आहे ते पुन्हा मी आता त्याच्यात दुरुस्ती करून आवश्यक ते पावलं उचलून काले न्यायमूर्ती निवृत्त न्यायाधीश शिंदे साहेबांची समिती आता गठीत करण्यात आलेली आहे, सगळ्या दुरुस्त्या होतील. आत्महत्या त्याचं उत्तर नाही आहे. आज फक्त मुद्दा समाजाच्या आमच्या मानवांना नोकरीमध्ये आरक्षण किंवा जे शिक्षणामध्ये आरक्षण मिळण्यासंदर्भात मुद्दा आहे, कारण त्याच्या मग उद्या त्याचा फायदा कसा होतो. पण तो जो फायदा त्यांना आरक्षणातून मिळाला पाहिजे त्यासाठी सरकार गप्प बसलं नाही ना. आज आपण सारथी असेल, महाज्युती असेल, अण्णासाहेब महामंडळ असेल,
आज अण्णासाहेब पाटील महामंडळातून आपला अंदाज नाही, आज 66,000 मराठी समाजाच्या मुलांना उद्योगाला कर्ज मिळालं. त्यातला 550 कोटी रुपयाचा व्याजाचा परतावा शासनानं दिला आहे, असं नाही की नुसतं घोषणा झाल्या त्या. मला वाटतं फार सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. आत्महत्या त्याचं उत्तर नाही आहे. सरकारकडे अनेक बैठका होत आहेत, तोडगा होत आहे, मात्र जिल्हाभरात आंदोलन ही वाढताना दिसून येत आहेत. केव्हा थांबतील ही आंदोलन? असं आहे की सरकारची भूमिका प्रामाणिक आणि स्पष्ट आहे. आता दुर्दैवाने त्याच्यामध्ये काही समाज विघातक मंडळी विनाशक मंडळी घुसलेली आहे. ते या सगळ्या आंदोलन ही वेगळ्या दिशेला घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. मला वाटतं ही सगळी जी म्हणून मी मागे परवा पुण्याला बोललो की समाज बांधवांना माझी एवढीच विनंती आहे की सरकारची भूमिका प्रामाणिक आहे आणि यापूर्वी केलेल्या कामाची यादी माझ्यासमोर आता जी वाचलेली आहे ही तरी मोठी यादी आहे की ज्यामुळे निर्णय करून आपण समाज बांधवांना सैर द्यायचा प्रयत्न केला आहे. आरक्षण देण्याचा मुद्दा तो ती प्रक्रिया आता पुन्हा सुरू झाली. आता म्हणजे 2.5 वर्ष जे नुकसान महाविकास आघाडीतून झालं आज तेच नेते उद्धव ठाकरे जातात जालन्याला, शरद पवार जालन्याला जातात. अरे तुमच्या काळात तुम्ही काय केलंय? एकदा तरी श्वेतपत्रिका काढणार होत आपण. तुमच्या 2.5 वर्ष काळामध्ये तुम्ही समाज बांधवांचं एवढं प्रचंड नुकसान केलंय. तुम्हाला खरं या विषयावर बोलण्यात नैतिक अधिकारच नाही. आणि म्हणून अशी जी आपल्या सरकारची काळामध्ये कर्तृत्व शून्य असणारी मुख्यमंत्री होते शरद पवार होते, आज तुमची आता लखतरं टाकली जातील वेशीवर. आणि म्हणून कुठंतरी लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी तुम्ही समाज बांधवांना भडकवण्याचा प्रयत्न करतात. यांचं खरं रूप काय हे आमच्या समाज बांधवांनी ओळखलं पाहिजे, हीच माझी त्यांना विनंती आहे. 10 दिवस झालेले आहेत, अध्यादेश अजून निघालेला नाही, वेळ काढूपणा केला जातो असा प्रश्नाचा आरोप होत आहे, काय वेळ लागतोय? असं आहे की आपण त्यांची जी मागणी होती प्रमुखाने, मी सुरुवातीला म्हटलं की कोणबीचे दाखले मिळाले पाहिजे, ती मागणी आज काल पूर्ण केली. आपण अध्यादेश आपण काल काढला. वंशाळीची आठ त्याच्यामध्ये आहेच ऑलरेडी, कशी अर्ज करता येईल? आता माझ्या कुटुंबात माझ्या वडिलांचा कुटुंबी दाखला असेल ते वंशावळीप्रमाणे आता सगळ्या येणाऱ्या जनरेशनला मिळणार फायदा. तो आज विदर्भामध्ये बहुतांशी समाज बांधवांना कुटुंबी दाखले मिळाले. पण इथं हैदराबाद स्टेट होतं ना, निजाम स्टेटमध्ये आता हे सगळे दाखले आपण उपलब्ध करतोय. ते रेकॉर्ड आपण तेलंगणामध्ये हैदराबादमध्ये जाऊन आपण ते उपलब्ध करतोय. पण ज्यांच्या आज नोंदी उपलब्ध आहेत त्यांना आपण द्यायला सुरुवात करतोय आता. पण माझी ती जरंगे पाटील एवढीच विनंती आहे की मला वाटतं फार ताणू नाही. सरकार सकारात्मक आहे, पाऊल पुढे टाकायला निघालेलो आहोत. त्यांनी सुद्धा आता थोडं सरकारच्या भूमिकेला प्रतिसाद दिला पाहिजे, एवढीच विनंती आहे. ओबीसीतून आरक्षण देऊ नये यासाठी आता ओबीसी समाज आक्रमक. पहिल्यापासून तीच भूमिका आहे. ज्यावेळी राज्यामध्ये 58 मोर्चे आपण काढले नंतरच्या काळामध्ये पहिल्यापासून एकच भूमिका होती, आम्ही कोणाचे आरक्षण कमी करा म्हणून कधी मागणी केलेली नाही. ओबीसीचं आरक्षण कायम ठेवावं, त्याला धक्का न लावता आम्हाला मराठा समाज आरक्षण द्यावा ही पहिली भूमिका होती आणि ती आजच आहे. कारण ओबीसी बांधवांनी ही चिंता करण्याचं कारण नाही आहे की त्यांच्या आरक्षणाला काही धक्का लागणार आहे. शरद पवारांच्या विरोधात काही युवक घोषणाबाजी करतायत, तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, याच्याकडे कसं पाहता? मुद्दा असा आहे की माझ्या आदरणीय पवार साहेबांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण इतक्या वर्ष सत्तेत राहिलात, जाणते राजा म्हणून राज्यभर फिरत राहिलात, पण कधी मराठा समाज आरक्षणासाठी कधी प्रयत्न करीत आम्हाला ऐकवत नाही कधी. म्हणून आमचं म्हणणं की त्यांनी सांगावं तरी की ते मुख्यमंत्री असताना काय प्रयत्न केलेत, केंद्रामध्ये मंत्री असताना प्रयत्न केलेत, महाविकास आघाडीचे मार्गदर्शक म्हणून काय प्रयत्न केलेत, लोकांना कळू द्या ना.